जय शिवराय, जय जिजाऊ आणि मी जयश्री. तर आज काय चालू आहेत आमचं आमच्या मी सांगत असते ना, दगडं खूप आहे. तू वरती बघत बघत दगडावरती पाय आला आणि पडता पडता वाचली. तर अशी आमचे दगडांची करामत असते खूप खूप. तर भेंडी तोडायची आहेत आज, चौथ्या दिवशी आमची भेंडी तोडायची असती. तर आता भेंडीच तोडायची, तर चला तोडून घेऊया, कारण भेंडीला भाव खूप आहे, त्यामुळे आम्ही खूप खुश आहेत. आणि पटापट आपल्याला भेंडी तोडायची आहेत. आणि आज भेंडी तोडताना बिलकुल त्रास होणार नाही, खूप गुदगुल्या होत्या हातनं का बरं, तर भेंडीला भाव आहेत. आणि भेंडीला भाव असला की आमच्या हात पण दुखत नाही, काय नाही, किती पण टचत नाही. ती दुपत्या म्हशीच्या लाता गोड, दुपत्या गायच्या लाता गोड, तशी गंमत येई. जस जेव्हा भाव असतो तेव्हा आमचा मूड खूप खुश असतो आणि काम करायला पण मूड येतो. तर चला तोडून घेऊया पटापट. आणि मी आधीच सांगितलं तसं, जेव्हा भाव असतो ना मालाला तेव्हा काटे टोचत नाही, भेंडीचे असो की काही पण काम असो. आणि ज्या वेळेस भाव नसला ना तर मुडच येत नाही तो, कारण मेहनत खूप घेतलेली असती, खर्चही झालेला असतो. आणि जर फायदा होणार नसला तर कोणाचंही मन तसंच करतं. पण आता सध्या आमच्या भेंडीला भाव आहेत, पण ठिबक 5-10 मिनटं पण चालेल ना, पण कसं तरी त्याला वाचवायचं काम सुरू आहे. आणि ज्या दिवशी जर ठिबक किंवा लाईटचा अभावामुळं पाणी नाही गेलं तर त्या दिवशी भेंडी तुटता तुटत नाही अशी परेशानी होती, की झाडं उपटून यायला लागतात. बरोबर आहे की नाही? पण तरी प्रयत्न चालू आहेत की एवढी भेंडी ही आम्हाला कशी करून वाचवायची आहे. दुसरं काही पीक नाही आहे, गहू सोंगायला आला आहेत पलीकडे, दिसतो आहे बघा. आणि भेंडीचे हे जास्त नाही आहे, थोडीच आहेत, तरी पण 8-9 कॅरेट रोज निघत आहेत. आणि भाव पण सध्या चांगला आहे, 30-40 रुपये किलो जागेवरून जाती आहे, त्यामुळं भारी वाटतात. आणि ग्लोव्ज पण आणलेत आता, पण ते तिकडच्या साईडला आहेत म्हणून मी हातानेच तडतडत तोडून, आणि कालच पाणी दिलेलं असल्यामुळं ती आज पटापट तुटती. नाहीतर पाणी जर नसलं ना तर किती ओढा तरी ती तुटत नाही, चिरमटल्यासारखी होती. आणि तिची भाजी जरी बनवली ना तरी ती खायला चव नाही लागत. आणि ज्यावेळेस पाणी शेतीला भरपूर असतं त्यावेळेस पीक पण चांगलं येतं, आणि त्या भाज्यांमध्ये पाणी असल्यामुळं ते खायला पण चवदार लागतात आणि तोडायला पण सोपे जातात. हो नाही जाय नांगर होत आता. हा हा देव सकाळचे 8:30 वाजले तेव्हाच भेंडी तोडायला सुरुवात केली आहे, कारण दुपारी खूप खूप कडक ऊन पडत आहेत आणि ती भेंडी पण सुकलेली सुकून जाते त्यावेळेस. आणि उन्हामध्ये आपण तोडू पण शकत नाही, दम नाही धरत. तर त्याच्यासाठी सुरुवात लवकर, मध्ये थोडासा गॅप घ्यायचा आणि नंतर पुन्हा ऊन उतरल्यावर परत सुरू. तर असंही दिवसभर हेच चालणार आहे आज, कारण 8-9 कॅरेट तोडणार आहे. अजून आमच्या कामावरचं त्या पण आलेले नाही, येतील थोड्या वेळात. त्यांच्या पहिले आम्हाला हजर राहावं लागतं, त्यावेळेस ते येतात. आणि 3 तास तोडून पण झालेत, अजून चांगली सुरुवात आहे. आणि ह्यावर्षी आम्हाला पाणी नसल्यामुळं कांद्याचं बी पण नाही लावलं, पण हे 2-4 झाडं चुकून कांदे होते ते लावून दिले होते म्हणून ते दिसत आहे. तर कांद्याचे बियाचे टोंगळे बघणंसुद्धा आता अदृश्य स्वरूपात झालेले आहेत, बिलकुल नाही राहिलेत. आणि 1 तासाला इतकी भेंडी निघतेत. आणि भेंडी तर चालूच आहे, आधी याच्यासाठी यायचं असतं की लाईट आहे तोपर्यंत मोटरने हौद भरून घ्यायचं आहे. योगेश तिकडून पाईप लावलं आहेत विहिरीमधनं, आणि आता ह्या हौदामध्ये पाणी भरायचं आहे, म्हणजे दिवसभर जनावरांसाठी पाणी. आणि हा रस्त्यावर हौद असल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या जनावरं पण इथं पाणी प्यायला येतात, त्यामुळं रोज हौद भरला जातो. हा आमचे तर 2 गाई आणि बैलच आहेत फक्त, पण बाहेरचे खूप सगळे बैल जनावरं येत असतात इथं पाणी पिण्यासाठी, त्यासाठी हा भरलेला आभारी असतो. आणि एकदा जर लाईट गेली तर तुम्ही काहीच करू शकत नाही, त्यासाठी पहिलेच भरून ठेवायचा, कारण गावाकडच्या लाईटची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. बरोबर आहेत ना? एक तर लोड शेडिंग तर असंच असतं, त्यामध्ये फ्यूज फार उडतात आणि काय काय चालू आहेत ते सगळं माहिती ते. आणि आता आमचा थोड्याच वेळात हौद पण भरून जाईल आणि मग नंतर वापस तोडायची. आणि हौद भरला बघा आता. आणि ह्याच हौदाच्या बाजूला झाड लावलेलं आहे, ते मस्त फुलं येतात त्याला. तिथंच आम्ही आळूचे पानं पण लावले होते, पण ते काही टिकले नाही जास्त, कारण शेणखताचा आणि गोमूत्र जास्त असल्यामुळे ते तिथं राहत नाही.
आणि बदामचं झाड आहे तिथं वयाच्या सावलीला बांधलं जातं. सकाळची न्यारी आमची, जवारीच्या भाकरी, पोळ्या, कढी, पकोडा मस्त भरलेला आहे बघा डब्बा. लोणचं, चटणी, लिलावाला भेंड्या. तर असं आता जेवण सुरू करणार मस्त झाडाच्या सावलीकडे बसून. आणि हे झाड आहेत रामफळाचं. आणि आता आमच्याकडं मोहऱ्या कमी झाल्या आहेत कारण त्याच्यात औषध मारल्या जातं तर उतरणाशक, त्यामुळं. पण तरीकडे काठाने ठेवले होता तर एक ओझं चांगलं झालं आहे, तिला पण तयार करून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं आज भेंडी तोडणं आणि ह्या मोहऱ्या तयार करणं आणि बाकीचे सगळे कामं करणं असंच दिवस आमचा जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरा. तर परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.